कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली. कसं झालं? कसं? अरेंज मॅरेज. कुठे? पैठणलाच झालं. ते आले होते? हा तेच आले. माझं फक्त 15 दिवसातच झालं. मग तुम्हाला काय महिनाभर? नाही, माझी म्हणजे असं जास्त वेळ नाही घेतला. म्हणजे एका सोमवारी बघायला आले, एका सोमवारी साखरपुडा झाला, एका सोमवारी लग्न झालं. पण काय मग त्यांनी पहिल्या भेटीतच होकार दिला? हो. का हो? आता त्यांना आवडले. आणि तुम्ही का दिला होकार? मला पण आवडले. तुमचं कसं काय? लव्ह मॅरेज. कुठे ते? ते मी शिकायला होती क्लासमध्ये, ते तिथे शिकवायला होते. कुठे शिकायला होता तुम्ही? मी FY बीकॉम करत होती, इकॉनॉमिक्स शिकवायला होते. ते इकॉनॉमिक्स शिकवायला होते? ह, कुठे शिकवलं? चांगलं शिकवलं तुम्हाला. आणि तुम्ही पण लगेच शिकला. मग शिकवता शिकवता काय झालं? शिकवता शिकवता प्रेम झालं. कसं काय? पण इतक्या वर्गात काय एकट्या नव्हता ना तुम्ही? वर्गात मी एकटी नव्हती. मग आवडलं एकमेकांना, झालं प्रेम. चांगला पेपर सोडवला इकॉनॉमिक्सचा. तुम्ही? माझं पण लव्ह मॅरेज आहे. आम्ही एका कंपनीत होतो आणि मग माझ्या मिस्टरांना मी आवडले, त्यांनी मला प्रपोज केला. काय सांगता? पण तुम्हाला कळलं कधी त्यांना तुम्ही आवडताय? ते आधीपासूनच थोडी कल्पना होती मला. कशी काय? पण असं बघण्यामध्ये किंवा दुसऱ्यांच्या थ्रू बोलणं वगैरे ते बघायचे. हो, ते बघायचे. कसे बघायचे? चोरून चोरून बघत होते. अच्छा, चोरून? तर आमचे लँडलाईनचे फोन होते, त्या फोनवरून फोन करणं. तुम्हाला नॉर्मली? हा, बोललं. तुम्हाला अंदाज आला होता? हा, अंदाज होता. म्हणजे मी ओळखू शकते डोळ्यात बघून की. अच्छा. हा, आणि मग काय काय? त्याच्यानंतर त्यांनी प्रपोज केला आणि मग झालं आमचं प्रेम. मग आता तसेच डोळ्यात बघतात ते? आता डोळ्यात बघायला टाइमच नाही भेटत. का? मग आता कोणाच्या डोळ्यात बघतात? नाही, आता नाही बघत ना. आता मुलगा आहे, त्याच्याकडेच असतं सगळं वेळ. घरी असताना? हा. आणि ऑफिस मध्ये असतात तेव्हा? तेव्हा काय? तेव्हा तर मी फोनवर असते सारखी. काय करताय? जेवलात का? काय कुठे? सगळं आहे ना. वेळ नाही देत त्यांना दुसऱ्यांच्या डोळ्यात बघायला. बघा ना आता ते बघा. तुम्ही काय करता हो? माझं पण लव्ह मॅरेज झालंय. आम्ही ऑफिस मध्ये भेटलेलो. काय बदलापूरला काय सगळी लव्ह मॅरेज? ऑफिस मध्ये काय झालं? आम्ही बँकेमध्ये होतो का दोघ जण. तिथेच एकदा आम्ही दिवाळीचं फंक्शन होतं, तेव्हा आम्ही साडी घातलेली. अच्छा. त्या साडीमध्ये त्यांना मी आवडली. काय वेगळंच आहे? त्या साडीमध्ये त्यांना मी आवडली तर मग आमचा एक मित्र होता, त्याच्या थ्रू त्यांनी सांगितलं की काय करते, कशी मुलगी आहे, काय असं. तर तो मित्र बोलायचा, खरंच तुला ती आवडत असेल, खरंच तू सिरियस असेल तरच मी तिला विचारणार, नाहीतर मी काय तिला विचारणार नाही. मग त्याच्या थ्रू आमचं जरा विचारलं. मग हा, तेव्हापासून ते सिरियस झाले. आम्ही भेटलो वगैरे. मग मी त्यांच्याकडे काही दिवसाचा वेळ मागितला. अरे, किती किती मागितलं? 15-20 दिवस तरी झाले असते. हा. मग त्या 15 दिवसात आम्ही बोलायचो वगैरे. मग स्वभाव आवडायला लागला. कसा हो? कसा म्हणजे 15 दिवसात कसा स्वभाव? म्हणजे कसं, कुठे चाललीस, काय करतेस, पोहोचलीस का घरी? म्हणजे मी वासिंदवरून अपडाऊन करायचे ठाणा टू. काळजी काळजी वाटलं की खरंच काळजी करताय की काय? आता पण रोज असंच विचारतात. काय म्हणतात? काय नाही, फोन ऑफिसवरून गेल्यावर गेले की मग फोन करतात, जेवलीस का, काय करते. बघा बघा, किती प्रेम तुम्ही. आमचे पण प्रेमच आहे. त्यांचे मिस्टर त्यांना जेवलात का विचारतात? माझे मिस्टर पण मला विचारतात. काय जेवलीस का, काय जेवलीस, सगळं विचारतात. दुपारी? नाही दुपारी नाही, सकाळपासून अगदी नाश्ता केलास का, जेवलीस का. काय प्रेम आहे बघितलं का? तुमचे मिस्टर काय करतात? ते कंपनीत आहेत. एकदम महिन्याने विचारतात? ते पण विचारतात, कॉल करतात, जेवलीस का रोज. हा, रोज असतो दुपारी काल 1:30 जेवायला लंच त्यांचा टाइम असतो, त्यावेळेस रोज कॉल करतात. तुम्हाला घरातच आहे ते जेवण करून वाढतात तुम्हाला, यांचं वेगळंच आहे. तुमचं? आमचं पण लव्ह मॅरेज आहे. खरं तर त्यांनी मला, मी त्यांना एप्रिल, आम्ही आधी खूप चांगले मित्र होतो आणि मी त्यांना एप्रिल फुल केलं. एप्रिल फुल? हा, 1 एप्रिलला विचारलं असं लग्न हे त्यांच्यासाठी एप्रिल फुल आहे. खूप मोठी स्टोरी. त्यांना विचारलं की दीपक तू माझ्याशी लग्न करशील का, आणि आम्ही खूप चांगले मित्र होतो. लोकांना असं वाटायचं की म्हणजे भांडायचो पण तेवढंच आम्ही. आणि त्यांनी सिरियस घेतलं. पण त्यांना दुसऱ्या दिवशी वगैरे कोणतरी मित्र बोलला, त्यांनी मला विचारलं की तू सिरियस आहेस? मी ती पागल झालंस का म्हटलं, मी एप्रिल फुल केलं तुला. पण ते सिरियस होते त्यावेळेस. आता किती वर्ष झाले लग्नाला? 18 वर्ष, 19 चालू आहे. आता त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कसे असतात? छान आहेत, खूप सुंदर दिसतात ते. नाही दिसतात नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर अरे रे एप्रिल फुल झालं असं वाटतं. नाही नाही नाही, एप्रिल फुल काय, उलट मी लॉस आहे. ओ, त्यावेळेस इतकी काळजी घ्यायची. लोक म्हणायचे की तू जर गेलीस ना तर हा तुला पिशवी पण उचलू देणार. पिशवी पण उचलू देणार नाही. आणि आता असं आहे ना की अगदी त्यांच्या खाण्यापासून, म्हणजे
समोरासमोर जरी असलो ना तरी ते चमचा घ्यायसाठी मला उठवतात, चमचा दे ना गो. अहो म्हटलं तुम्ही जवळ आहात ना, घ्या ना पटकन. बरोबर आहे, नाही गो दे ना गो. आणि ते पूर्वी हातात सगळं मागे मागे माझ्या पटरीतून क्रॉस करून भाईकडाला. तुमच्यासाठी पटरी पण ओलांडली, खरंच ओलांडली. आणि खूप त्यांनी मला म्हणजे खूप साथ दिली. आता चमचा घ्यायला उठवतो, आता चमचा घ्यायला उठवतात, पाण्याचा ग्लास सगळं. आता आम्ही दोघं एकत्र निघतो ना सकाळी, मग ते माझ्या तयारीच्या बरोबर त्यांचा रुमाल देणं सगळं देणं अगदी म्हणजे तुम्हाला डबलच झालं. खरंच मी एप्रिल फुल झाली. बरं मला सांगा, तुमच्या मिस्टरांनी स्वभाव कुठला बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटत? बघतायत कार्यक्रम, सांगा. बदल तसा काही नाही, म्हणजे ते चांगलेच आहेत. म्हणजे असं बदल करण्यासारखं काही नाही, खूप चांगले ते समजून पण घेतात मला. समजा कंटाळाचा एखादी भाजी मी आज बनवू का, ते स्वतः भाजी बनवतात. अरे वा, मटर पनीर म्हणा किंवा दाल तडका म्हणा, हे स्वतः बनवतात. दाल तडका खूप छान बनवतात ते. ते तुम्हाला नाही आला इतक्या वर्षात? नाही, माझा वेगळा, त्यांच्या बनवण्याचा वेगळा. लॉकडाऊन मध्ये बनवला होता, यांनी खाल्ला त्यांना दिलता. लॉकडाऊन मध्ये काय कसा होता तडका? तडका मस्त होता. आम्ही त्या दोघांना म्हणजे हिचे मिस्टर माझे त्यामुळे त्या दोघांना पण वडे बनवायला लावलेले, बटाटे वडे. वडे लॉकडाऊन मध्ये? अरे वा, तुमच्या मिस्टरांनी काय बनवलं तुम्हाला? नाही, त्यांच्या स्वभाव काय बदल करण्याची गरज नाही. स्वभाव तर माझ्या बदल करण्याची गरज आहे थोडी. तुमच्या स्वभावात बदल करायला पाहिजे. हा, त्यांचा स्वभाव. पण लॉकडाऊन मध्ये बघा, यांच्या दोघांचे नवरे किती प्रेमळ आहेत, त्यांनी वडे बिडे. लॉकडाऊन मध्ये तर माझ्या मिस्टरांनी डायरेक्ट मला गावी घेऊन गेले शेतात काम करायला. एक वर्ष आम्ही कांदे लावले तेव्हा. कांदे लावले आम्ही, सगळे प्रयोग केले, गहू वगैरे सगळे. काय काय लावलं सांगा? गहू, त्याच्यानंतर ज्वारी केली, हरभरा केला, बरेच आम्ही प्रयोग केले होते तेव्हा. मेथीची भाजी कळलं तेव्हापासून तो कांद्याला. तुमच्या मिस्टरांनी त्यांना तर काही गरज वाटत नाही मला की त्यांनी कुठला चेंज करावा स्वभावामध्ये. मी थोडासा जर तापट माझा स्वभाव आहे तो जरा शांत केला पाहिजे. आणि लॉकडाऊन मध्ये तुम्हाला काय बनवलं? लॉकडाऊन मध्ये तर खूप ऍक्च्युअली खूप मजा केलेली लॉकडाऊन मध्ये. मजा तुमच्या बाबतीत? मिस्टरांनी मला भेळ करून दिली अगदी छान, कांदा वगैरे कापून सगळं असा व्यवस्थित. तुम्हाला भेळ दिली? भेळ, हा, भेळीचे प्रकार वगैरे आम्ही बरेचसे. भेळीचे काय प्रकार? भेळीचे प्रकार भेळ, सुकी भेळ, ओली भेळ, चटणी खूप छान बनवतात माझे मिस्टर. म्हणजे जर हा इडली वगैरे काय असेल ना तर चटणीचा आयटम त्यांच्याकडे असतो. चटणी, मेंदू वडा पण ते सुंदर सोडतात. माझे मिस्टर मच्छी खूप छान बनवतात. मिस्टर, हा मिस्टर, फ्राय कालवण वगैरे खूप छान बनवतात. माझ्या मिस्टरांना मच्छी मी बंद केली कारण त्यांना काटे सुद्धा काढून द्यावे लागतात. पण काटे नसलेले मासे आणायचे नाही हो, तरी सुद्धा ते थोडस असतं, हे काढून देते काढून. नाहीतरी तुमच्या स्वभावात आहेतच ना. काय हसल्या बघा सगळ्या जणी, का हसला तू तुम्ही एवढ्या लगेच? नाही पटलं ते कुठे वाक्य बरोबर आहे. आज मिस्टर खुश होतील असं सगळं बघितलं तर. खुश काय, मला म्हणतील धन्य झालो कधीतरी माझं मनातलं बाहेर आलं. नाही खरंच आभार मानते तुमचे असते, तुमच्यामुळे बाहेर आलं. तुमचे मिस्टर आणि काय? माझे मिस्टर खूप सुंदर जेवण बनवतात. अरे वा, प्युअर व्हेज मध्ये. 26 वर्ष तेच बनवत? नाही नाही, मीच बनवते पण लॉकडाऊन मध्ये त्यांनी बनवून खाऊ घातलं, त्यामुळे मी खूप धन्य झाले. कुठलं लक्षात राहिलेलं जेवण कुठलं? अगदी डाळीला तडका देण्यापासून पनीरच्या भाज्या करणं. सोसायटीचं नाव तडका आहे का? नाही, जी उठते ती डाळीला तडका. ते फेवरेट आहे ना सगळ्यांचं, दाल तडका फेवरेट आहे सगळ्यांचं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.